काल सरकारकडून फोन आला होता मुख्यमंत्री कार्यालयाकडून पण आजचा दिवस वाढून द्या म्हणून, उद्या ते 100% आलेत असं आज सकाळी सांगितलं त्यांनी आणि कालही सांगितलं होतं. उद्या आपलं ठरल्याप्रमाणे ते उद्या घेऊन येतील. नाही मग उद्या नाही आले तर मग सांगतच. आरतीला येण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. आज उपमुख्यमंत्री आरतीला येत आहेत, मात्र तुम्हाला भेटण्यासाठी येत नाही. समाजाचा प्रश्न असताना सुद्धा ते वाटत नाही. आता ती ज्यांची त्यांची भूमिका आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे. कोणी येवो अथवा न येवो, परंतु मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणे हे आमचं काम सुरू आहे. समाजाचंही राज्यभर सुरू आहे, माझंही सुरू आहे आणि आमची पुढची तयारी पण सुरू आहे. तिन्ही पण गोष्टी सोबत आहेत. आता माझी पण तब्येत ठणठणीत होती. मी 2-3 दिवसाने प्रॅक्टिकल काम सुरू करतो आहे, त्यामुळं आमचेही कामं सुरू आहेत, त्यांचंही काम सुरू आहे. मात्र एक खरं आहे की सरकारकडून त्यांच्या पातळीवर प्रचंड जोरानं काम सुरू आहे. जो मराठा समाजाला आपण 29 ऑगस्टला आघाडीला शब्द दिला होता की मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्र पडतील, ते पडायला सुरू झाले. त्यामुळं सरकार काम करतं आहे. नाराजी व्यक्त करायची त्यावेळेस आम्ही केली, परंतु आज पूर्ण ताकदीनं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि कोणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काम करतं आहे, राज्यभर काम करतं आहे आणि जिल्ह्या जिल्ह्यात त्यांनी कक्षसुद्धा मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केले. याहून लक्षात येत आहे की आता ते दिरंगाई करत नाही, केली आम्ही परत सावध आहे त्यांनी जर केली तर. नाही नाही की ते एकवटले नाही एकवटले हा भाग वेगळा आहे. नेते एकवटतेत, सामान्य बांधव यांना माहिती आहे की त्यांचे जर पुरावे सापडत असले मराठा समाजाचे तर मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळून दिलं पाहिजे. हा आम्ही काय त्यांचं हिसकून घेत नाहीत किंवा त्यांचं मागत नाहीत. आमचंच तिथं आहे OBC मध्ये, ते आम्ही घेतो आहे आणि ते पण सरकार सत्य असल्यामुळं द्यायला लागले. कारण त्याचे ते कितीही म्हणले की आमचं हिसकावून घेत आहेत किंवा आमच्या वाटेकरी होत आहेत, आमच्याकडं नोंदी आहेत, आम्ही पूर्वीपासून कुणबी आहेत म्हणून सरकार आम्हाला द्यायला लागले. आणि हे सामान्य गावागावातल्या OBC बांधवांना आता पटायला लागले की मराठा समाजाच्या नोंदी आहेत, याचा अर्थ मराठा समाज OBC मध्ये त्याला मिळू दिलं पाहिजे. हा आम्ही असं केलं आहे का? आमचा काहीच पुरावा नाही आणि OBC मध्ये गेलो तर नाही. आमचे पुरावे आहेत म्हणून आम्हाला कोणबी प्रमाणपत्र मिळायला लागलेत. आणि हे गावागावातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मान्य. त्यांनी आम्हाला विरोध कधी केला असता गाव लेवलच्या लोकांनं OBC बांधवानं की आमच्याकडं काहीच पुरावा नाही आणि आम्ही आरक्षण मिळवतो आहे, तर त्यांनी विरोध केला असता. त्यांना माहिती यांच्याकडे पुरावे आहेत, हे नेतेच आपले विरोध करतात. उलट तेच ग्रामीण भागातले OBC बांधव त्यांच्याच नेत्याला नाव ठेवायला लागलेत की तुम्ही जाणून बुजून मराठा समाजाला विरोध करताय आणि मराठा समाजात आणि OBC समाजात भांडणं लावायचं काम OBC नेते करतायत, असे स्वतः OBC बांधवच गावागावातले आता म्हणायला लागले. त्यांचे पुरावे सापडलेत, याचा अर्थ त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. ही आता OBCची कालपासूनची भावना. चांगली गोष्ट आहे ना. आम्ही आमचं त्याबद्दल काहीच मत नाही, फक्त आमचं एकच मत आहे की OBC बांधवांनी घराघरातल्या एक गोष्ट समजून घ्या की आमचे पुरावे आहेत. म्हणजेच आपल्या ग्रामीण भागात आणि मराठवाड्याच्या भाषेत उदाहरण द्यायचं असलं तर एखाद्याची जमीन आहे आणि त्याचा रेकॉर्ड आहे तर त्याला ती मिळाली पाहिजे. तो जर अतिक्रमण करणार असला तर तुम्ही त्याला देऊ नका. तसं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे, आमचे पुरावे सापडतात, आम्हाला मिळालं पाहिजे, ही तुमची प्रामाणिक भावना असली पाहिजे. आमचं असूनही तुम्ही जर देऊ नका म्हणत असाल तर मग याला तुम्ही गोरगरिबांच्या लेकरांवरती का कोपलात किंवा तुमच्या डोक्यात इतकी वाईट विचार काय आहेत की मराठ्यांच्या एखाद्या गोरगरिबांच्या लेकरांचं वाटलं झालं पाहिजे. हे फक्त नेत्यांच्या मनात आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे. पुरावे असले तरी काय झालं, 30-40 वर्षापासून ह्या OBCच्या नेत्यांचा दबाव
सरकारवर होता, त्यामुळे आमचे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण मिळत नव्हतं. आता पूर्ण मराठा समाज एकजूट झाल्यामुळं स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी म्हणून ते दडपण पूर्ण सरकारवरचं उठलं आहे. आणि सरकारसुद्धा कायदा सोडून काम नाही करत, सरकारसुद्धा जे मिळतं आहे ज्यांचे पुरावे येतं त्यांना द्यायला लागले. याचा अर्थ सगळा मराठा समाज महाराष्ट्रातला ओबीसी ते आणि सरकार जे खरं आहे ते करायला लागले. आणि हेच सरकारला जसं पटलं आहे, ओबीसींचा दबाव होता तो दबाव उठला आणि 40 वर्ष मराठ्यांचा लॉस झाला. विनाकारण मराठ्यांचं वाटलं 40-50 वर्ष झाले आरक्षण असून, तेच आता ग्रामीण भागातल्या ओबीसी गोरगरीब बांधवांना वाटायला लागले की यांचे पुरावे असूनसुद्धा यांना 40 वर्ष आरक्षण दिलं नाही, म्हणजे यांच्या लेकरांचं वाटलं आपल्याच ओबीसींच्या नेत्यांनं केलं आहे, त्यामुळं आपण मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही, त्यांचं हक्काचं आहे, त्यांचे पुरावे त्यांना आता दिलं पाहिजे, ह्या भूमिकेवर सध्या ओबीसी बांधव आला. वारंवार सातत्यानं सांगताय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहे, सगळे मंत्री रोज तेच म्हणतात आणि तुम्ही म्हणतात आम्हाला ओबीसी तरच मिळणार आहे, हे विरोधाभास नाही का दोन्ही? नाही, अर्थशा आपण समजून घ्या ना, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे, ते बरोबरच आहे ना, ओबीसीला धक्काच नाही ना लागत. आणि नाही नाही आम्ही तिथंच येत म्हणून त्यांना धक्का नाही लागणार, आम्ही तिथंच येत, ओबीसीमध्येच आम्ही येत. सरकार जे बोलतं आहे ते खरं आहे, ओबीसीचं आम्ही देणार नाहीत कारण आम्ही ओबीसीतच येत, ते देतच नाही, त्यांचं आमचंच आम्हाला द्यायला लागलेत, याचा अर्थ असा आहे, आमचंच आम्हाला ते द्यायलेत कारण आमचे पुरावे सापडलेत. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो तुम्हाला की एखाद्याच्या जमिनीचा जर पुरावा सापडला तर तुम्ही त्याला देऊ नका कसं म्हणू शकता आणि त्याचे लेकरं बाळ उन्हात कसे टाकू शकता, तुम्ही उपाशी कसं काय मारू शकता, आमचं तिथंच आहे आणि सरकार आम्हाला ते द्यायलं आहे. एवढंच झालं आहे फक्त की पूर्वी ओबीसींना प्रचंड नेत्यांनी दबाव सरकारवर केला होता म्हणून आमचं असूनही आम्हाला मिळालं नाही. 40 वर्ष आमचं वाटलं झालं, आमचा तो बॅकलॉगसुद्धा मागचा भरून काढला पाहिजे सरकारनं. आता आम्हाला ज्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत 40 वर्ष त्यासुद्धा आता आम्हाला दिल्या पाहिजेत आणि ज्यांनी आमच्या हडपल्यात त्याला काढून टाकलं पाहिजे त्याच्या. हे बघा, त्यावेळेस तर आम्ही एवढे त्या आंदोलनामध्ये किंवा त्या चळवळीमध्ये नव्हतो, परंतु आम्हाला ज्या ज्या वेळेस कळालं की 50% वर मराठ्यांचं आरक्षण टिकतच नाही, आपण ओबीसीमध्ये आहेत, त्यावेळेस घराघरातल्या मराठ्यांनी समजून घेतलं की आपण ओबीसीत आहेत आणि त्याचे साक्षीदार आत्ता आहेत. आजसुद्धा धाराशिव जिल्ह्यात प्रचंड पुरावे सापडलेत, मग हे याचा अर्थ असाच होतो ना, पूर्वी दडून ठेवले होते. साहेब पाटील, माझा प्रश्न साधा असा आहे की एवढे वर्ष कुणी तुम्हाला दिलं नाही आणि विशेष म्हणजे मराठाच मुख्यमंत्री अनेकदा होते, मराठ्यांचीच राजकीय सत्ता ही महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आलेली आहे, मग नेमकं ओबीसींच्या वाट्याला कुणी दिलं तुमचं? मग तेच आमच्या मराठ्यांचं वाटलं जास्त खरं मराठ्यांच्याच नेत्यांनी केलं, मुख्यमंत्री असले म्हणून काय झालं? आमचं वाटलं करून ते मुख्यमंत्री व्हायला लागले किंवा मंत्री व्हायला लागले, त्यांनी साथ दिली नाही म्हणून तर आमचं इतकं वर्ष आरक्षण होतं, ते त्यांनीच घालवलं, त्यांनीच लोकांना वाटप करून टाकलं. परंतु आज समाजाच्या डोक्यात आल्यामुळं आम्हाला आमचं मिळालं. तुम्ही लोकांसमोर आणणार आहेत का? 24 डिसेंबरपर्यंत जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर सगळे नावं आम्ही आणणार आहेत. कोणकोण ओबीसीमध्ये 20 वर्षापासून आहे तेसुद्धा नावं पुढं आणणार आहेत आणि आपलं आरक्षण कोणी दिलं जाहीर नावं सांगणार आहेत. असं आहे की आपण असं म्हणता की मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण हवं, दुसरीकडे मागणी अशी करता की मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं, सरसकट ओबीसी आरक्षण दिल्यानंतर त्यांना आपोआपच राजकीय आरक्षण मिळणार आहे, ते घ्यायचं नाही आता आमचं आहे ते आम्हाला मिळणारच ना हक्काचं, पण त्यांनी तशी स्पष्ट भूमिका करावी त्यांची, नेमका विरोध कशाला आहे आम्ही कसं काय सांगायचं, आमचं आहे ते आम्हाला मिळणारच आहेत, पूर्वीपासून ओबीसी असल्यामुळे सगळे हक्क आम्हाला त्याच्यावरचे मिळणार आहेत जे काय असतील ती राज्यावर केंद्रावर. नाही नाही आमचं हक्काचं आहे ना, का कशामुळे हिरावायचं ते, मग तसं सांगा तुम्ही, तसं तुम्ही समोरून सांगा आमचा मराठा आरक्षण किंवा मराठ्यांना ओबीसीमध्ये येण्यासाठी या कारणामुळं विरोध आहे, तुम्ही तर सांगताय का? नाही तुम्ही डायरेक्ट राव ECBCचं असून रद्द केलं आमचं शैक्षणिक आणि नोकरीतलं होतं ते सुद्धा, मग तुमची किती वाईट भावना आहे, नोकरीतलं ठेवून द्या ना तुम्ही आम्हाला, त्यामुळं आमचं जे ते आम्हाला मिळावं, राजकीय पण मिळावं, आमचं आहे त्या सगळ्या
सुविधा आम्हाला मिळाव्यात सगळ्या सगळं जे ओबीसींना मिळतं ते आम्हाला मिळालंच पाहिजे. शेंडगे काल असं म्हणाले की गेले अनेक वर्ष तुम्ही पुढारले पण भोगलं सगळ्या गोष्टी भोगल्या आणि आताच मागासले असल्याची तुम्हाला भावना का होते आणि तुम्हाला आताच का मागास स्वतःला सिद्ध करायचे काय काय. शेंडगे हे म्हटले की गेल्या अनेक वर्षामध्ये राजकीय मलिन तुमच्याकडे काय राजकीय सगळ्या गोष्टी तुम्ही लाटल्या उपभोगल्या मग आता मागासले पण कशाला आठवते आणि मागासले पण तुम्हाला सिद्ध का करायचे. सिद्ध करायची कुठं गरज आहे आम्हाला, आम्ही सिद्ध करतच नाही. सिद्ध झालेलंच आहे आता, हे सिद्ध झालंय ना दादा, हे सिद्ध झालंय की आमच्या नोंदी सापडायला लागल्यात. उलट आमचा 40 वर्ष वाद झालाय तुमच्यामुळं, त्यो सुद्धा भरून द्या आमचा. आता पाठीमागचा जे 40 वर्षात वाद झाला आज आमचे पुरावे सापडायला लागले याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं. ओबीसींच्या नेत्याने एवढा दबाव उभा केला की आमच्या लेकरा बाळांचं वटळं झालं पुरावे असून सुद्धा. आमचा सुद्धा मागचा सुद्धा बॅकलॉग सगळा भरून काढा पुढं तर द्याच. प्रश्न असा आहे की मराठा समाज पुढारलेला आहे, मोठमोठ्या संस्था आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उपभोगल्या, मग आता तुम्हाला मागासले पण का सिद्ध कराय? तुम्हाला असं म्हणायचं की हे मराठे वेगळे आणि आरक्षणाचे गर्जवंत मराठे वेगळे. नाही सर, हे बघा, आरक्षण त्याच्यावर नाही. एकतर त्यांनी तो प्रश्न विचारूच नाही, आरक्षण त्याच्यावरती नाहीच आहे पुढारल्यापणा. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो समाज मागास असेल, कायदा सांगतो सरकारचा क्रम प्राप्त आहे त्याला ओबीसीमध्ये घेणं, त्यांनी आम्हाला असूनसुद्धा घेतलं नाही. त्यामुळं पुढारलेपणचा याचा याच्याशी काही अर्थार्थी संबंध नाही. इथं गरजवंत मराठ्यांचा लढा आहे तुम्ही म्हणताय तसं, गरजवंतांना मिळालंच पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठाम आहेत आणि आता ते मिळायला लागलं आहे. म्हणून आम्ही मराठा समाजसुद्धा समाधानी आहे. आम्ही जे 29 तारखेला सांगितलं होतं की आरक्षणच मिळवून दाखविणार, आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवायला लागलं आणि आमच्या हक्काचं. फक्त याच्यातून एकच परिवर्तन झालं, ते म्हणजे खरंच 40 वर्षापासून मराठ्यांना आरक्षण पाहिजे होतं त्यांचं इथंच हे पुरावे आहेत. हे परिवर्तन ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधवात झालं याचा आम्हाला जास्त आनंद आहे की त्यांना वाटतं खरंच यार 40 वर्ष झाले मराठ्यांचे पुरावे असूनसुद्धा दिलं नाही यांना, मग गोरगरिबांच्या लेकराला काय मिळू नये. एवढ्या परिवर्तनात आम्ही खूप खुश आहेत की ग्रामीण भागातले ओबीसी बांधव म्हणतात त्यांना आता मिळायला पाहिजे त्यांचे पुरावे. पुरावे नसते त्यांनी विरोध केला असतं तर आम्ही मान्य केलं असतं, आमचे पुरावे. त्यामुळं आता त्यांनाही बोलायला जागा नाही राहिली की पुरावे असून नाही द्यायचं म्हणल्यावर ह्यो मराठ्यावर लय मोठा अन्याय आहे. हे सामान्य ओबीसींच्या गावागावात लक्षात आलं आणि त्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत यायला लागल्या. तुमचे पुरावे नसते तर आम्ही तुम्हाला विरोध केला असता, आमच्यात येत आहे. मग तुमचे पुरावे आहेत म्हणल्यावर याचा अर्थ तुम्हीसुद्धा ओबीसीमध्ये आहेत, तुम्हाला दिलं पाहिजे. ही आमची कालपासूनची माझ्याकडे आलेल्या माहिती आहेत आणि त्यांच्या विचारात परिवर्तन झालं याच्यात मात्र आम्हाला आता आनंद वाटायला लागला. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी 75% आरक्षण वाढवलेलं आहे तर त्याला भाजपनं समर्थन केलंय, महाराष्ट्रात तसं करायला हवं का? अगोदर आम्हाला ओबीसीमध्ये घ्या आणि तुम्ही 150% वाढा, काय अडचण नाही आम्हाला. किती वाढा तुम्ही? बीडच्या घटनेसंदर्भात काही तुमच्याकडे माहिती येणार होती गोपनीय समोर, ती काही समोर माहिती आली आहे काय घडलंय तिकडं, नक्की काय झालंय? हो, FIR मिळालाय, 4 वाजेपर्यंत देतो मी तुम्हाला. काय संदर्भ काय? त्यांच्याच लोकांनी त्यांचंच फोडून जाळलंय, गोरगरीब मराठ्यावर नाव घातलं ते विनाकारण. आता ते डिटेल लिहू की सगळीच देत तुम्हाला मी, फक्त माझ्यापर्यंत ती FIR येऊ द्या. आता रात्रीपासून सुरू येते घेणं, आज 4 वाजेपर्यंत येईल. राजकीय महाराष्ट्राचा दौरा तुम्ही आज घोषित करणार आहात, त्याच्याबद्दल थोडं सांगा. ते झालता मला आज द्यायचं फायनल ठरलं होतं, पण ते काही दुरुस्त्या झाल्या त्याच्यात, आणखीन 2-4 जिल्हे वाढवायला लावलेत, मग ते आणखीन आमचा रूट बदलला, जास्तीचा झाला. म्हणजे ते जवळपास 700 किलोमीटर जास्तीचं झालं. पहिला 2,500 झाला होता किलोमीटर, ते आता काहीतरी म्हणजे येडे घालण्यात असा जास्ती वाढतं आहे ते, असं म्हणजे सलग नाही. त्यामुळं ते वाढल्यामुळं आणखीन त्याबद्दल सॉरी तुम्हाला आता देतो म्हणलं होतं. ते आता परत थोडंसं लिहायला आणि टायपिंगला परत टाईम गेला, नाही तर आता 10:00 ते फायनल होतं त्यावर. शहरात कुठले नेते ज्यावेळेस आले त्यावेळेस तुम्हाला भेटण्यासाठी येतात, आज गृहमंत्री येणार आहेत, आता ते जे जे त्यांची भूमिका मी कसं या म्हणणार, मला बळच भेटा असं कसं म्हणू शकणार. असं मी कसं, असं माझी भूमिका कशी, ज्याची त्याची भूमिका असते ती. आम्हाला वाटतं त्यांनी आरक्षण येऊन घेऊन भेटावं, मग भेटावं. ते ती आहे भाऊ भेट, आपल्याला ती आवडती. राज्याचे DCM गृहमंत्री असताना त्यांच्यावर तुम्ही एकेरी भाषेत आणि अशा पद्धतीनं बोलले होते की जसं काही एखाद्या कार्यकर्त्याला बोलतात तशा पद्धतीनं तुम्ही त्यांना बोलले होते, तर तुम्ही अपेक्षा कसं करू शकता की एक DCM गृहमंत्री एवढं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला भेटायला यावं? आणि मी काय अपेक्षा केली,
मैं कहो अपेक्षा आरक्षण दिल्यानंतर नाही घेऊन यावं असं म्हणलं मी. तुम्ही म्हणलात की बाबा तुम्हाला भेटायला त्यांना इच्छा आहे का, तर माझी तशी आहे बा मग हा आरक्षणाचं जे आर ते घेऊन या मग भेटायची इच्छा मग गळ्यातच पडत त्यांची. ते आता बदललं परत दादा ते तारीख मागं पुढंच व्हायली तिची काय म्हणते. हा दिवाळीच्या नंतर, दिवाळीच्या नंतर सुरुवात, दिवाळीच्या नंतर सुरुवात. तुमची दिवाळी कुठं अंतरवाली हॉस्पिटल कुठे असणार? आत्याचा काय मिळत लागा ना भाऊ. आणखी डॉक्टर एकदा म्हणते सुट्टी देणार आहे, मग खुश होतो मी अंतरवाली जायसाठी. या काय म्हणते नाही जमायचं तुमचं आमचं, इथंच थांबायला लागत झोपत इथं काय मग आता नाही फटाके नाही वाजणार मी आरक्षण मिळूस तर फटाके वाजून काय करू. माझ्या भावांनी ते इतके आत्महत्या केल्या तर मी कुठं फटाके वाजत बसू. त्यांच्या घरात अंधार झाला आहे आणि मी कुठं लाडून करांजा खात बसू इकडं. त्यांचं बलिदान मला किंवा माझ्या समाजाला वाया जाऊ चालणार नाही. कारण नाही मी नाही करणार ही दिवाळी मी साजरी करणार नाही, कारण माझ्या भाऊच आत्महत्या केल्या या आरक्षणासाठी आणि मी कोणचा आनंद व्यक्त करत बसू इकडं. मी नाही ना करू शकत इतका भावनाशून्य आम्ही नाहीत ना की त्यांच्या घरावर अंधार पडला आहे दादा. त्यांच्या लेकराला कपडे आहेत का नाही याचं सुद्धा ही आज. आणि तुम्ही 123 गावांनी मिळून निधी गोळा करून जेवढे आत्महत्या झालेले त्यांच्या घरापर्यंत कपडे किंवा जे काही दिवाळीचे ते पोहोचवणार आहेत ते नेमकं काय? नाही नाही ते चाललंय की आपण थोडंफार त्यांना काही देऊयात पण घेतेत नाहीत तेव्हा पण मी असा हे विषय नाही. तेव्हा अजेंड्यावर कुठं टी व्हीला आणायचा असा विषय नाही. तर भावनात्मक हे आपला त्यांना दुःख झाले त्याबद्दलचं आहे की आपण काही द्यायचं का नाही मी याच्यावर ते सांगणार नाही. कारण थोडंफार देणं म्हणजे काय म्हणते त्याला फराळते. आम्ही काय उघडे समजा देऊ शकत नाहीत पण आमचं कुटुंब उघड्यावर पडलं एका एका भावाचं हे मात्र दुःख आहे. मात्र आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी जाहीरपणानं सांगतो सरकारलासुद्धा विनंती माझी की आजच्या कॅबिनेटमध्ये आपण हा विषय घ्यावा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतसुद्धा घ्यावा की ज्या बांधवांना बलिदान दिले त्यांना तातडीची मदत. त्यांचे कुटुंब खूप उघड्यावर पडलेत, त्यांच्या घरात अंधार झालेला आहे असा महाभयंकर अंधार बघण्याची कोणाच्याच डोळ्यात ताकद नाही. त्यांना निधी तातडीनं द्यावा आणि त्यांना ती सरकारी नोकरीचं जे ठरलं आहे जेवढ्या आत्महत्या झाल्या तेवढ्यांना तातडीनं द्यावं, कारण त्या कुटुंबाला किमान आधार राहील. मुख्यमंत्री साहेबांना आणि सरकारला हात जोडून विनंती आहे त्यांना आधार नाही राहिला त्यांना आधार द्या. कारण ती यादी सगळी कलेक्टरकडून तहसीलदार महोदयांकडून आपण जिल्ह्या जिल्ह्यातून मागून घ्या. आम्ही तुम्हाला काल परवा दिली आज टायपिंग करून पुन्हा एकदा देतो, परंतु त्यांच्या लेकरा बाळांच्या डोक्यावर हात फिरवण्यासाठी कारण त्यांना कुणीच आधार नाही राहिला. त्या सगळ्याची सगळ्या आत्महत्या करणाऱ्या भावांना तातडीची मदत आणि नोकरीचं तुम्ही पाठवावं आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा ही विनंती. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जो ओबीसी नेते आहेत ते प्रश्न पुन्हा मांडून किंवा ओबीसीचे प्रश्न पुन्हा मांडल्याच्या नंतर आरक्षणाचा प्रश्न मांडल्याच्या नंतर गोंधळ येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. त्यांच्या गोंधळाचा आम्हाला काय करायचं, त्यांचं हमेशा चाललंय तेच मस्त गोंधळा गोंधळीची. त्यांच्या गोंधळाचा आम्हाला काय करायचं, आम्हाला आमचे मागणी ती आम्हाला पाहिजे. ओबीसी विरुद्ध मराठ्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ओबीसी बाबत महत्वाचं विधान केलंय, ते असं म्हणाले की ओबीसीना फक्त भाजपच न्याय देऊ शकतो. मग आम्ही ओबीसीचे ना न्याय देणारच ना ते आम्हाला, आम्ही ओबीसीचे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.